नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर आज मेजच्या मुलींच्या नाश्त्यासाठी मी बनवलेले आहे क्रिस्पी कुरकुरीत आणि खाण्यासाठी तेवढे टेस्टी असे अंडा मोमोज। तर हे झटपट तयार होतात आणि खाण्यासाठी तेवढेच टेस्टी होतात। तर मंडळी, तुम्ही आवाज ऐकलाच असेल, एकदम क्रिस्पी कुरकुरीत बनलेले आहेत। तर कमीत कमी सामग्रीमध्ये बनलेले आहेत। तर चला, वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया। तर इथे बघा, मी एक वाटी मैदा घेतलेला आहे। एक वाटी मैदा आहे तर त्याच्या खालोखाल आपल्याला छोटी वाटी एक गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि चार चमचे मी बारीक रवा घेतलेला आहे 0 नंबरचा। आता हे सर्व सामग्री मिक्स करून घेतल्यात। एक चमच्याभर मीठ टाकून घेतलेलं आहे, मस्त असं मिक्स करून घेतलं आहे। 3 चमचे मी देशी तूप घेतलेलं आहे आणि ते याच्यामध्ये टाकून मस्त ह्या मैद्याला चोळून घ्यायचं आहे। पिठाला सर्व जिन्नसला लागलं पाहिजे, व्यवस्थित असं मुठ्ठी बांधन इतपत आपल्याला हे व्यवस्थित मोहून लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपले जे मोमोज आहेत ते एकदम क्रिस्पी कुरकुरीत खुसखुशीत होतात। आता थोडं थोडं पाण्याचा वापर करून याचा आपल्याला एक जसं पीठ मळतो तसा आपल्याला एक पिठाचा गोळा मळायचा आहे। तर आपण काय करायचं, थोडं थोडं पाणी वापरायचं आहे। चपात्याला पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं पीठ थोडं कडक ठेवायचं आहे, जास्त लूज ठेवायचं नाही आहे। तर अशा पद्धतीने बघू शकता, थोडं थोडं पाण्याचा वापर करून मी हे पिठाचा उंडा मळून घेतलेला आहे। 1 चमचा तूप लावून घ्यायचं परत वरून, म्हणजे पीठ कडक होणार नाही, नरम राहतं। आता हे आपल्याला 15 ते 20 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे, झाकून ठेवायचं। तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया। तर इथे बघा, मी उकडलेले 4 अंडे घेतलेले आहेत। तर हे अंडे आपल्याला किसून घ्यायचे आहेत। आता इथे तुम्ही थोडीशी जाड किसणी वापरली तरी चालेल, म्हणजे मोठे होलवाली। तर अशा पद्धतीने मी हे किसून घेतलेलं आहे। तर अंडे किसून घ्यायचे चांगले व्यवस्थित असे अशा पद्धतीने। आता काय करायचं, साईडला लगेच मी पॅन तापायला ठेवलेला आहे। आता पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 3 चमचे तेल टाकलेलं आहे आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या टेचून टाकल्यात। 3 मिरच्या बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून टाकलेले आहेत। आता हे चांगले व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे लसूण चांगला लाल गोल्डन होऊन द्यायचा। आता इथे बघा, मस्त असा कलर आलेला आहे लसणाला। त्याच्यामध्ये मी एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, नंतर त्याच्यात टाकायचा आहे। कांदा मात्र बारीक चिरायचा आहे, त्याच्यावरती 1 चमचा मीठ टाकायचं, म्हणजे कांदा चांगला गुलाबी कलर येतो। नंतर 1 चमचा घरगुती मसाला, 1/2 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर आणि 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे। मस्त असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये पिकलेला टमाटर एक बारीक चिरून टाकलेला आहे मी। मस्त असं कांदा टमाटर सॉफ्ट होईपर्यंत झाकण देऊन ठेवलेलं होतं मी। तर मस्त कांदा टमाटर सॉफ्ट झालेलं आहे, मिक्स करून घ्यायचं। आता जे अंडे आपण किसून घेतले होते ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि सर्व मसाला आणि हे जे अंडे किसलेले आहे ते टाकलेत आपण त्याच्यामध्ये। तर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। आता हे मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली हिरवीगार कोथिंबीर भरपूर टाकायची मस्त अशी आणि मिक्स करून घ्यायचं। आता हे थंड करायला ठेवायचं आहे मिश्रण। आपल्या इथं मोमोजची फिलिंग तयार झालेली आहे। तर आता इथे बघा, पीठ चांगलं भिजलेलं आहे। आता याचे छोटे छोटे उंडे करून घ्यायचे आपल्याला, जसं आपण चपाती लाटतो तसं। तर अशा पद्धतीने बघा, मी छोटे छोटे उंडे करून घेतलेले आहेत, चपातीला लागतात तसेच करायचे। आता इथे बघा, याची चपाती लाटून घ्यायची आहे, जशी आपण चपाती लाटतो ना तशाच पद्धतीने याची पण आपल्याला एक चपाती लाटायची आहे। चपाती लाटल्यानंतर याचा आपल्याला शेप द्यायचा आहे चौकोनी। तर हे साईडच्या एजेस आहे त्या कट करून घ्यायच्या आणि चौकोनी शेप द्यायचा आहे। आणि चौकोनी शेप देऊन मधून आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे, मध्ये कट देऊन परत छोटे छोटे चौकोन करायचे आहेत। तर अशा पद्धतीने बघा, आता चौकोन केल्यानंतर काय करायचं, मी साईडला लगेच 2 चमचे मैद्यामध्ये थोडीशी पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता ह्या चौकोनला ती पेस्ट व्यवस्थित लावून घ्यायची, म्हणजे मोमोज आपण एक सारखे करताना ते निसटणार नाही तेलामध्ये टाकल्यानंतर। आणि जे आपण जे अंड्याचं मिश्रण करून ठेवलं होतं ते याच्यामध्ये टाकायचं आणि मस्त असे याचे कोण असे एक चुंबडी करून घ्यायची। आणि बघू शकता अशा पद्धतीने त्याचे जे कळ्या आहेत ते व्यवस्थित दाबून घ्यायच्या, असा शेप द्यायचा। तर तयार झाला मोमोज आपला। तर मी परत एकदा करून दाखवते। फक्त काय करायचं, जे मैद्याची स्लरी आहे ती व्यवस्थित लावून घ्यायची, म्हणजे तो सुटणार नाही तेलामध्ये टाकल्यानंतर। आणि त्याच्यामध्ये हे अंड्याचं मिश्रण भरायचं मस्त असं। आता ह्या अंड्याच्या मिश्रणामध्ये तुम्ही शिमला मिरची टाकू शकता, कोबी टाकू शकता,
तर कोणतीही भाजी तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। तर अशा पद्धतीने मी मोमोज सर्व तयार करून घेतलेले आहेत। आता साईडला लगेच मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेल गरम झालेलं आहे। इथं बघा व्यवस्थित सर्व मोमोज तयार करून घेतलेत। आणि इथं बघा मैद्याची स्लेरी करून घेतलेली आहे मी, म्हणजे पेस्ट। आणि इथं बघा मक्याचा चिवडा आहे, हा मी क्रश करून घेतला आहे। आणि आता हे जो मोमोज आहे त्या मैद्याच्या स्लरीत डुबायचा आणि जो मक्याचा चिवडा आहे त्याच्यामध्ये असा कोटिंग करून घ्यायचा आणि लगेच आपल्याला ते गरम गरम तेलामध्ये सोडून द्यायचं आहे, कारण की तेल मी इकडं साईडला गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये सोडून घ्यायचं आणि गॅस मिडियम ठेवायचा आणि मस्त मिडियम गॅसवरती अल्टीपल्टी करून हे जे मोमोज आहे आपल्याला व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहेत। जर तुमच्याकडं मक्याच्या चिवड्याचा क्रश नसेल तर तुम्ही पोहे किंवा ब्रेड बटर याचा चुरा जरी वापरला तरीही चालेल, त्यांनी पण एकदम क्रिस्पीपणा येतो मोमोजला। तर व्यवस्थित असे हे आपल्याला मिडियम गॅस ठेवून मस्त असे फ्राय करायचे आहेत। बघू शकता मस्त प्यारासा कलर आपल्याला आपल्या मोमोजला आलेला आहे। तर आता हे झालेले आहेत तर आपण काढून घेऊया। तर एकदम क्रिस्पी कुरकुरीत तयार झालेले आहेत। तर आता दुसरीही बॅच मी फ्राय करून घेतलेली आहे। आता व्यवस्थित हे फ्राय करून झाल्याच्यानंतर मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत सर्व। आणि याच्याबरोबर तुम्ही हिरवी चटणी खाऊ शकता किंवा शेजवान चटणीबरोबरही खाऊ शकता, नाहीतर टमाटर केचपासून त्याच्याबरोबरही खाल्लं तरी चालेल, तेवढं छान आणि टेस्टी लागतात। तर मंडळी या तुम्ही पण खायला, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।